नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी यांच्या जयंती विशेष भाषण घेऊन आलेले. हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, ह्याचा तुम्हाला शाळेतल्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल. तर चला सुरू करूयात आपण आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयीच्या भाषणाला. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींना आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती आपण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. अज्ञानाचा अंधकार खितपत पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणारे अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीन दलिताचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले. पहा, अज्ञानाचा अंधकार खितपत पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीन दलिताचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले. यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे नाव जनक महात्मा ज्योतिबा फुले. स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यथित करणारे वंचितांचे उद्धार करते. स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन कर्मट विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवले असे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले. महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा. सामाजिक क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा. सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्योतिबा आपल्या कार्याने महान बनले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. पहा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ज्योतिबा हे शूद्र अतिशूद्र गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविद्या अज्ञान आहे असे म्हणत. जैसे बोलणे बोलावे, तैसे चालणे चालावे, मग महंत लीला स्वभावाचे अंगी बाणे. पहा, जैसे बोलणे बोलावे, तैसे चालणे चालावे, मग महंत लीला स्वभावाचे अंगी बाणे. या वचनाची सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा फुले. अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला, तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन त्यांनी दिले. रात्र शाळेची सुरुवात करून दारूचे दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन करून या आणि अशा असंख्य समाजहिताची कामे करून महात्मा फुलेंनी समाज सुधारणेचा झेंडा सर्वदूर फडकवला. आपल्या कार्यामुळे महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामान्य विचारांना असामान्य जीवन कार्यास कोटी कोटी प्रणाम करतो. आणि जाता जाता एवढेच म्हणेन, आधुनिक भारताचे शिल्पकार दीन दुबळ्यांचा बनले आधार. यांच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले, तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले. वा, आधुनिक भारताचे शिल्पकार दीन दुबळ्यांच्या बनले आधार.
यांच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले, तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीचं भाषण संपलेलं आहे. मुलांना तुम्हाला जर हे भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच चॅनेलच्या समोर एक नोटिफिकेशन आहे, घंटी आहे, त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.